नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 5 भारतीय साहित्यशास्त्र या विषयांतर्गत आपण आज प्रकरण क्रमांक 1 मधील रीती विचार म्हणजे या ठिकाणी वामनाचं रीतिसूत्र जे आहे ते पाहणार आहोत। तर 9व्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या वामनाने रीतीला काव्याचे आत्मपद दिले। रीती हा काव्याचा आत्मा होय हा आपला प्रसिद्ध रीती सिद्धांत मांडून त्याने रीतीचे स्पष्टीकरण केलेले आहे। तर रीतीचं जे सूत्र आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे आहे, रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती हा विशेष गुणात्मा। रीती हा काव्याचा आत्मा होय। रीती म्हणजे विशिष्ट अशी पदरचना म्हणजे रीती, आणि पदरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुणयुक्तता। असं ह्या रीतीचे तीन सूत्र म्हणजे एका सूत्रात तीन घटक जे आहेत ते अनुस्यूत आहेत। याचा विचार केला तर वामनाचा संपूर्ण काव्य विचार जो आहे तो शब्दार्थाच्या गुणवैशिष्ट्यांवर अधिष्ठित झालेला आहे असं आपल्याला लक्षात येत आहे। वामनाचा रीती विचार जो आहे तो म्हणजे अंतिमतः गुणविचार होय। प्रसाद, ओज, माधुर्य आदी गुणांनी युक्त असलेल्या पदरचनेच्या ठिकाणीच सौंदर्याचा साक्षात्कार होत असतो असं त्याला सुचवायचं आहे। त्या दृष्टीने त्याने जी मांडलेली दोन सूत्रे आहेत ती फार महत्त्वाची आहेत। काव्यम ग्राह्यम अलंकारः, सौंदर्यम अलंकारः। काव्य हे अलंकारामुळेच काव्य पदवीला प्राप्त होते असं पहिल्या सूत्रात त्याने सांगून सौंदर्य हाच अलंकार होय अशा स्वरूपाची कल्पना त्याने दुसऱ्या सूत्रात निसंदिग्धपणे सांगितलेली आहे। अलंकार हा शब्द या ठिकाणी वामनाने जो वापरलेला आहे तो अतिशय व्यापक अर्थाने वापरलेला आहे, आणि त्या दोन सूत्रांचा विचार केला असता सौंदर्य हे काव्याचे प्राणभूत तत्व होय हीच त्याची काव्यविषयक कल्पना आहे असं आपल्याला लक्षात येत आहे। वरील या सूत्रांचा विचार केला म्हणजे वामनाचे रीतिविवेचन अथवा गुणविवेचन म्हणजे सौंदर्य निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती स्पष्ट करणे असं लक्षात येतं। वामनाचा रीतिविचार हा काव्याच्या केवळ बाह्यांगाचा विचार असा जो आक्षेप घेण्यात येतो तो अगदी अयोग्य आहे। वामनादी अलंकारिकांना रसतत्व मान्य नव्हते, ते रसविरोधी होते असं काहींनी म्हटलेलं होतं। पण रसविरोधी रीती, अलंकार, वक्रोक्ती आदी तत्वांचे ते पुरस्कर्ते होते असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे या विचारातही आपल्याला या शास्त्रज्ञांनंतर जो विचार मांडणार आहे तो आहे की रसध्वनीचा विचार जो आहे अभिनव गुप्ताने मांडलेला आहे की सौंदर्य हे काव्याचे प्राणभूत तत्व होय हा सिद्धांत त्याने मांडणे केलेला आपल्याला दिसून येतो आहे। प्रतिमेचे स्वरूप स्पष्ट करताना ध्वन्यालोकामध्ये आपल्याला आनंदवर्धनाने अभिनव गुप्ताने असं म्हटलेलं आहे की प्रतिभा अपूर्व वस्तू निर्माण क्षम प्रज्ञा, म्हणजे तस्य विशेषा रसे विशेषा विशेष सौंदर्य निर्माण क्षमत्व असं त्याने म्हटलेलं आहे। तर चारुत्व प्रतीती हा जो गुण असतो तो काव्याचा असतो हे त्यालाही मान्य करावं लागलेलं आहे। म्हणजे वामनाचा जो विचार आहे रीतीचा तो विचार पुढच्या असलेले जे अभ्यासक आहेत त्यांनासुद्धा तो मान्य करायला लागलेला आहे असं लक्षात येतं। सौंदर्याशिवाय कोणत्याही प्रकारचं जे काव्य असतं ते काव्य असू शकत नाही हे स्पष्ट करताना आपल्याला चारुत्व प्रतीती हा काव्याचा आत्मा मानावा लागेल असं त्याने स्पष्ट करून उत्तर दिलेलं आहे। तर हे त्यांचा बाबतीतलं आहे वामनाचा रीतिविचाराचा जो अर्थ आहे तो काव्यम ग्राह्यम अलंकारः, सौंदर्यम अलंकारः या दोन व्याख्यांच्या संदर्भामध्ये आपण रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती हा विशेष गुणात्मा असं आपण ज्याला म्हटलेलं आहे तो आहे की वामनाचा रीतिविचार जो आहे ते वामनाला सौंदर्य अभिप्रेत आहे असं आपण म्हटलेलं आहे, आणि म्हणून सौंदर्यामध्ये रसतत्व जे आहे ते अनुस्यूत स्वरूपाचं असतं। कांतीगुणाचा विचार करताना त्याने आपल्याला हे स्पष्ट केलेले आहे लक्षात, रीतिरात्मा काव्यस्य म्हणजे काव्याचा आत्मा काय आहे तर रीती आहे, मग वाचनाची संगती कशी लावायची या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वामनकालीन असणारे जे साहित्यशास्त्रज्ञ आहे त्यांच्यापुढे कोणता प्रश्न होता हेही महत्त्वाचं आहे। वामनाच्या पूर्वीचा जो रीतिविचार आहे तो कशा स्वरूपाचा होता आणि वामनाचा रीतिविचार कशा स्वरूपाचा होता हे आपल्याला पाहता येते। वामनाच्या पूर्वी भरताचा प्रयोग अलंकार होता, म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रामधून आपल्याला मूळतः
भारतीय साहित्यशास्त्राचा विकास जो आहे तो झालेला दिसून येतो आहे की नाट्यामध्ये नाटकाचं विभावन कशामुळे होतं, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो भरताने उपस्थित केलेला होता. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने नाटकामध्ये जर नाट्याचं विभावन अभिनयामुळे होत असेल तर काव्यामध्ये काव्याचं विभावन कशामुळे होते, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये वामनाचा रीती विचार जो आहे तो सिद्धांत आहे. तर यापूर्वी आपण सांगितलं की वामनपूर्व रीती विचारामध्ये भारताचा प्रयोग अलंकार आहे, आणि मग प्रयोग अलंकारामध्ये काव्य, नेपथ्य, अभिनय, पाठ्यसंगीत, भाषणे या सर्वांमधून एक सौंदर्य प्रकट होत असते आणि त्याला नाट्यसिद्धी असं म्हटलेलं आहे. तर ही नाट्यसिद्धी म्हणजे काय? प्रयोग अलंकार. तर हे प्रयोग अलंकाराचा विषय जो आहे तो त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. नाटकामध्ये नटाचा व्यापार अभिनयाच्या माध्यमातून होतो तर काव्यामध्ये सौंदर्य निर्मिती कशामुळे होते, हा प्रश्न निर्माण झालेला होता. तर भारताने काव्याच्या अंतरंग आणि बाह्यंग या दोन्हीसाठी रीतीचा विचार मांडलेला आहे. गुणदोषाचे आपल्याला त्याने स्पष्टीकरण केलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येईल की वामनाच्या पूर्वी जे काही अभ्यासक होते त्यांनी रीती हा शब्द वापरलेला नाही, तरीसुद्धा त्यांनी रीतीचा विचार हा केलेला आहे. काव्याच्या गुणांचा दोषांचा विचार जो आहे तो केलेला आहे. गुढांतर असेल, गुढार्थ असेल, अर्थनिहनत्व असेल, भिन्नार्थ असेल, एकार्थ असेल, अभिलुप्तार्थ असेल, न्यायादपेत असेल, विषम असेल, विसंधी असेल, शब्दच्युत असे 10 काव्यदोष जे आहेत ते भरताने सांगितलेले आहेत की जे आपल्याला लक्षात येतील की रीतीमध्ये बंधगुण आणि अर्थगुण म्हणून जे 10 गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये 10 काव्यदोष हे सुद्धा वामनाने सांगितलेले की जे की आधी भरताने सांगितलेले आहेत. म्हणजे भरताने सांगितलेले जे 10 काव्यदोष आहेत त्यातले 7 काव्यदोष जे आहेत ते काव्याच्या अर्थाशी निगडीत आहेत आणि शेवटचे 3 आहेत ते शब्दयोजनेशी संबंधित अशा स्वरूपाचे आहेत. काव्यातील गुण अथवा दोष हे केवळ शब्दांचे अर्थाचे नसून काव्याच्या अंतरंगाशी अनिवार्य असा संबंध आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. तर भरताने जे सांगितलेले गुण आहेत तेच नंतर वामनाने सांगितलेले आहेत. म्हणजे श्लेष, प्रसाद, समता, समाधी, माधुर्य, ओजस, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता आणि कांती असे 10 गुण आहेत की जे त्याने सांगितलेले आहेत. तर भरताच्या काळापासून या काव्याच्या गुणांचा विचार केला जात होता हे आपल्या सहजपणे लक्षात येत आहे. पण भरताने जो त्याचा विचार मांडलेला आहे तो फक्त त्याने नाटकाच्या संदर्भाने, अभिनयाच्या संदर्भाने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो लक्षात येईल की भरताने आपल्याला या ठिकाणी काय केलेलं की काव्याचं गुण आणि दोष सांगत असताना काव्याच्या 4 वृत्ती सांगितलेल्या आहेत. 4 वृत्ती विवेचनामध्ये त्या वृत्ती ज्या आहेत त्यातल्या कोणत्या आहेत? भारती, सात्विती, आरभटी आणि कैशिकी अशा 4 वृत्ती दिलेल्या आहेत. आणि या 4 वृत्ती वेगवेगळ्या असलेल्या रसांना आविष्कृत करणाऱ्या आहेत. वीर, रौद्र, अद्भुत यासाठी सात्वती, बिभत्स, रौद्र, भयानक यासाठी आरभटी, करुणा, अद्भुत यासाठी असलेली भारती आणि शृंगार, करुणा आणि हास्य यासाठी असलेली कैशिकी वृत्ती अशा वृत्तींचा जो संबंध आहे तो भरताने रसाशी जोडलेला आहे. तर कवीच्या अंतकरणातील भावनांचा जो आविष्कार असतो त्याच्या वृत्ती असतात आणि त्या वृत्ती त्याच्यामधून प्रकट होत असतात असं आपल्याला लक्षात येतं. तर या श्रवकाव्याचा विषय जो आहे तो जेव्हा सुरू झाला तेव्हापासून वामनाच्या रीतीचा विचार जो आहे तो सुरू झाला. आनंदवर्धनाने रीती आणि वृत्ती ह्या दोन्ही एकच आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्याने त्या संदर्भात म्हटलं आहे, रसादी अनुगुणत्वेन व्यवहारा अर्थशब्दयः औचित्यवान यथ एतया वृत्तया विविधः स्मृतः. म्हणजे रसानुकूल असा शब्दार्थ व्यवहार म्हणजे वृत्ती असं अभिनव गुप्ताने म्हटलेलं आहे. तर मम्मटाने वृत्ती म्हणजे रीती असं स्पष्टच म्हटलेलं आहे. तर श्रवकाव्याचा विचार सुरू झाल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे वामनाच्या रीतीचा विचाराचा जो नंतरचा भाग आहे तो अनेकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लावलेला आहे. भरताने आपल्याला नाटकाच्या 2 धर्मी सांगितले, एक लोकधर्मी आणि दुसरी आहे ती नाट्यधर्मी आहे. त्यामुळे लोकधर्मी आणि नाट्यधर्मी यांची जी सौंदर्य निर्मिती आहे तो खऱ्या अर्थाने कवी व्यापार होय असंच म्हटलेलं आहे. तर सर्वच कलाकृतींच्या मुळाशी हा कवी व्यापार असतो. श्रवकाव्याच्या युगात वृत्तीचा रीतीचा संबंध कवी व्यापाराशी यावा हे साहजिकच आहे. आणि भरताने नृत्यांगना हा हारा हा संपन्न हारस भावक्रियात्मक्या हा
असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी वृत्ती आहे की नृत्याचं एक अंग आहे, सर्वहार सर्व प्रकारच्या माणसांना संपन्न करणारा, सृजन करणारा, रसभाव असलेलं, क्रीडात्मक असलेली वृत्ती ती कैशिकी वृत्ती होय. त्यामुळे ह्या सर्व कवी व्यापाराचं जे अधिष्ठान आहे ते अशा पद्धतीने मांडलं जावं लागलं आपल्याला दिसून येतं आहे. तर वामनाचा जो रीती विचार आहे त्याच्या सुरुवातीला भरताने आपल्याला काय लक्षात येईल, गुणविचार आणि वृत्ती विचार असा दोन्ही विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. त्याच्यानंतर भामहाने जो रीतीचा उल्लेख केलेला नाही, परंतु त्याने भामहाने काय केलेलं आहे की वक्रोक्ती हा विचार मांडलेला आहे, आणि वक्रोक्ती ही काव्याचं विभावन करणारी गोष्ट असते असं त्याने म्हटलेलं आहे. वक्रोक्ती हा एवम वैदग्ध्य भणिती भगिनी उच्चते, म्हणजे प्रतिभावा आणि कवीची आविष्कार पद्धती म्हणजे विदग्धोक्ती किंवा जिला वक्रोक्ती असं आपण म्हणूया, अशी वक्रोक्ती या ठिकाणी त्याला सूचित करण्याचं काम करत असते. आणि अभिनव गुप्ताने भामाचं सैशा सर्वत्र हा वक्रोक्ती हा, म्हणजे काव्यात सर्वत्र वक्रोक्तीचे अधिराज्य असते असे उद्गार दिलेले आहेत. तर हा विचार जो आहे तो भामहाने मांडलेला आहे, वक्रोक्ती विचार. त्याच्यापूर्वी काव्याचा वक्र बोलण्याची जी पद्धती असते की एक एखादं काव्य प्रसन्न रुजू कोमल असले की अपृष्ठार्थ वक्रोक्तीविरहित असेल तर ते केवळ श्रुती माधुर्याच्या बळावर त्याला फारशी पदवी लागू शकत नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रसाद ओज माधुर्य सुकुमारता कांती हे सगळे जे 10 गुण आहेत ते 10 गुण काव्यामध्ये असायला पाहिजेत असं भामहाने म्हटलेलं आहे. तर दंडीने मार्गविचार सांगितलेला आहे आपल्याला वामनाच्या पूर्वी. मार्गविचार आहे सुकुमार मार्ग, विचित्र मार्ग आणि मध्यम मार्ग. या 3 मार्ग विचाराचा म्हणजे रीती विचार होय असं काही अभ्यासकांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर हा वामनाचा वामनाने दंडीने जो काव्यदर्श नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हा मार्ग विचार जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. तर वामनपूर्व रीती विचारामध्ये आपल्याला दंडी आहे, भाम आहे, भरत आहे, 3 जे अभ्यासक आहेत त्या 3 अभ्यासकांनी आपल्याला वामनपूर्व रीती विचार जो आहे तो मांडलेला दिसून येतो आहे. धन्यवाद. पुढचा भाग आपण नंतर बघू.